कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने भाजपा की ओर से राहुल गांधी के खिलाफ के आंदोलन का निषेध किया है। आज ये भाजपा ने जे काही राहुल गांधींच्या विरोधात जे आंदोलन केलं त्याचा आम्ही पहिले निषेध करतो आहे। ज्यांनी संविधान संपवण्याची प्रतिज्ञा घेऊन हे लोकशाहीमध्ये आले, खोटं बोलून आले, त्या नरेंद्र मोदीच्या गेल्या 10 वर्षाच्या सरकारमध्ये या देशातल्या सगळ्या सार्वजनिक उपक्रम असेल, शासकीय संस्थान असेल, या सगळ्या खाजगीकरण केल्या आणि या खाजगीकरणाच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी त्यांनी आरक्षण संपवलेलं आहे। आता 2021-22 जे शैक्षणिक धोरण नरेंद्र मोदीच्या सरकारने आणलं त्याच्यामध्ये आता ज्याच्या आईवडिला जो पैसे असेल त्याचेच पोरं शिकतील आणि पुढच्या काळामध्ये शिक्षणाची व्यवस्था बंद करण्याचा निर्णय केलेला आहे। आता जे लोक संविधान संपवायला निघाले तेच लोक राहुल गांधींच्या संविधानिक भूमिकेला विरोध करत असतील तर हे संविधानाचे किती विरोधात आहेत याचा स्पष्ट अर्थ बीजेपीच्या आजच्या त्यांच्या विरोधातल्या मोर्चाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे। खर तर राहुल गांधींनी 50% मर्यादा संपवून त्याला वाढवून घेतलं पाहिजे आणि सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका लोकसभेच्या निवडणुकीपासून तर आतापर्यंत आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे। अमेरिकेमध्ये त्यांनी जी भूमिका मांडली ती स्पष्ट आलेली आहे पण त्यांच्या शब्दाचा विपर्यास करून आज भाजपने जी नौटंकी महाराष्ट्रात केलेली आहे त्याचा महाराष्ट्रातली जनता यांचा निषेध करते। कारण की अमेरिकेमध्ये विश्वगुरु जे आहेत आपल्या देशातले स्वतःला जे बीजेपीवाल्यांनी तयार करून ठेवलेले या विश्वगुरुचं आता कुठल्याही देशात चालत नाही। नमस्ते ट्रम्पनी सांगितलं नमस्ते मोदीजी तुम्ही इकडे येऊ नका, त्यामुळे यांना असं वाटतं की आता झालं राहुल गांधींना जे काही आता जागतिक पातळीवर जे महत्व वाढलं त्या भीतीपोटी राहुल गांधींना कसं देशामध्ये बदनाम करता येईल तो एक अयशस्वी प्रयत्न भाजप करताना आपण पाहिलेला आहे। राहुल गांधींच्या विरोधात ज्या शीख समुदायाच्या भाजपच्या उमेदवार भाजपच्या माजी आमदारांनी जी काही भूमिका काल मांडली ती भारतामधली ही भूमिका खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष नेत्यांना या पद्धतीनं जीव मारण्याचा जसं आम्ही राजीव गांधींना मारलं तसं इंदिरा गांधीला मारलं तसं आम्ही राहुल गांधींना मारू त्याचा सर्वत्र निषेध झाला। अमित शहा आणि मोदी का शांत बसलेले आहेत का नाही त्याच्यावर उत्तर दे। आखरी राहुल गांधींनी शीख समुदायाच्या बद्दलची भूमिका मांडली याच नरेंद्र मोदींनी 3 काळ्या कायद्याच्या विरोधात जे शेतकरी आंदोलन करत होते त्याच्या शीख समुदायाचे लोक जास्त होते त्यांना खालिस्तानी म्हटलं आतंकवादी म्हटलं आणि तेही लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींनी म्हटलं। आणि म्हणून राहुल गांधींनी सांगितलं की आमच्या देशामध्ये जी काही परिस्थिती आज आहे उद्या शिखांना सुद्धा पगडी किंवा त्यांच्या हातामध्ये कळा घालायला पण आमच्या देशामध्ये ती परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता लोकसभेमध्ये स्वतः देशाचे प्रधानमंत्री शिखांच्या विरोधात बोलत असतील त्यांना खालिस्तानी म्हणत असतील तर त्या भाजपच्या बद्दल आणि त्या नरेंद्र मोदीच्या विरोधात जे राहुलजींनी शिखांच्या संरक्षणासाठी बोलले पण राहुल गांधींना जीव मारायचा प्रयत्न केला जात असेल तर मग मोदी आणि अमित शहा का शांत बसले हा सवालही आम्ही काँग्रेसवाले त्यांना विचारतो।